नमस्कार राधाकृष्ण मराठी ब्लॉग्स मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत. तुम्ही म्हणता ना काय अवतार आहे तर हा भेंडीमध्ये काम करायचा आहे. त्याच्यामध्ये खूप वचक येतं. खुरपायचं काम सुरू आहेत. आत्ताच डुब्बा आणलंय त्याच्यामध्ये. तर आज आता त्याचं गवत काढून घेतलं की मस्त सुरू होऊन जाईल आमचं काम. आणि डुब्बा आणल्यामुळं ना खूप सोपं जातं खुरपं मारायला पण. आणि शाळू दिवस असल्यामुळं अजून कामाला पण कोणी भेटत नाहीये. ज्याचे त्याच्या शेतातले कामं त्याचे त्याचेच आवरत नाहीये. आणि डुब्ब आणल्यामुळे बघा मधली फट्टी पूर्ण गवत निघून गेलेत. आणि आमच्या शेतामध्ये तर कधी पण बघा भाजीपाला तुम्हाला दिसणार. मग तो पावसाळा उन्हाळा हिवाळा काही असो आमचे शेत हिरवेगार असतात देवाची. आणि आमच्या शेताची वावराची पण आमच्यावर कृपा आहेत. तर म्हणूनच म्हणतात वावर आहे तर पावर आहे. तर आमच्यात पण भरपूर पावर दिला आहे आमच्या वावरांनी. त्यामुळं आमच्या गप्पा आहेत. कारण कोणाच्याही तसंच असतं जिथून आपल्या उत्पन्नाचा स्रोत असतो त्याच्यावरच गप्पा मारत असतो आपण. तर बघा आमचं शेत कसं हिरवंगार भरलेलं आहेत. आता उन्हाळ्यामध्ये पण भेंडी गवार आमच्याकडं भोपळे भरपूर प्रमाणात असतात. आणि आम्हाला मार्केट पण जवळच आहे. पहिले औरंगाबाद नाव होतं आता छत्रपती शंभाजी नगर म्हणून आहेत. आणि आता इथं खुरपायचं काम सुरू आहे. आणि खूप खाज खोजली होती यांनी. तर हँडग्लोव्ज पण घातले ना. आता ऊन पण भरपूर वाढलेत. तर आमचं शेत कसं वाटलं नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि भेंडी खुरपत असताना मला दिसली की बैलगाडी खाली येते. तर बैलगाडी म्हणल्यावर आम्ही सगळेजणं मस्त पळून जातो. आणि आता इतकं एन्जॉय करतो ना की बस खूप मजा येते. बैलगाडी आमच्याकडं खूप आवडते. तर आता तिकडे आलीच आहे. तर लगेच आली त्यांनी पण थांबवली. आवाज दिला मी जोरात आवाज दिला लगेच थांबला. तर शिवानी तिकडून कोबी घेऊन आलेला आहेत. आणि मला तर मी म्हणलं ना मी लगेच लिफ्ट घेऊन टाकते. आणि मस्त ही गोबी चालली आहे जनावरांना. कारण हिला भाव पण नव्हता त्यामुळं तिची काळजी पण नाही घेतली. आणि आता बैलगाडीची सवारी करत करत आपण मस्त जाऊया आपल्या गोठ्याकडं. तर आणि आमचे बैल पण भारी आहेत ना एकदम मस्त. शिवाचे ते बैल आहेत पण माझे पण खूप लाडके आहेत. कारण इकडच्या म्हणजे बैलगाडी म्हणलं की लगे माझ्यासाठी थांबा. आज आमचे मुलं पण नाही आहेत. थोडंसं वेगळं वाटत होतं कारण पूर्ण बैलगाडी आमची लेकरं आणि कच्च भरलेली असते. खूप मजा आणि बैलगाडीचा रस्ता आमचा खूप अबडधबड आहे. कारण जातो तर त्यामुळं खूप मज्जा येते. धडामधडून आमची चालत राहते बैलगाडी. आणि रस्ता असा सॉफ्ट असला तर बैलगाडीला पण एवढी काही मज्जा नाही. पण आपटा तुपट्यात जर गेलं ना बैलगाडीतनं तर भारी मजा येते. आणि आता हळूहळू आम्ही आमच्या याच्यापर्यंत येत गेलोत. कारण जवळच गा शेत येतं आमचं. त्या शेतातनं कोबी आणायचं काम सुरू होतं. आणि रस्त्यात माझं भेंडी निंदायचं काम सुरू होतं खुरपणी. तर तिकडून मी इकडं आली. मला अजून थोडं खुरपायचं होतं पण बैलगाडी दिसल्यावर ऊन पण झालंय. म्हणलं चला आता जाऊया घराकडे. Thank you.
आमचे बाळ गोपाळ नाही शेवटी ते आम्ही पोहोचेपर्यंत 2-3 जण आलेत, मग मजा आली. आणि गाव पण बघा आमचं खूप सुंदर आहेत, नक्की व्हिजिट करा आमच्या गावाला. आणि आम्ही जे सांगतो ना की कमी वेळेत कमी जागेत कमी पाण्यामध्ये कसे आम्ही पिकं काढतो त्यामुळं आमचं उत्पन्न कसं वाढतं ते तुम्ही नक्की आवर्जून तुमच्या शेतीमध्ये फॉलो करा, तर खूप फायदा होईल. आणि फायदा झाला तर आमच्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. तर आमचा रस्ता असंच बघा खालीवर पूर्ण इकडून तिकडं, तर बैलगाडी असं वाटतं तो पण खूप मोठा उतार असतो तो, पण वाटत नाही तिथं. आणि आता ही आणलेली कोबी आपणांना पण खाऊ घालूया. आणि तर आमच्या गावातले आता सगळे हळूहळू शेताकडं यायला लागलेत, एक एक काम सुरू शेतामध्ये, आणि घरं पण खूप झालेत शेतात. आणि अशा सुंदर वातावरणामध्ये छान वाटतं. तर मुलांनी मिळून आम्ही इथं बैलगाडी घेऊन आलो, बघा त्याला खाली आणून सोडूया. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा पण आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, आमच्या गावाबद्दलचे काय सगळं काम वगैरे त्याबद्दल सविस्तर बोलायला बिलकुल विसरू नका. आणि तुमच्याकडं शेतामध्ये आता सध्या काय चालू आहेत, कसं वातावरण आहेत, कारण आमच्याकडं मधून मधून कडक ऊन आणि पाऊस पण पडतोय, आभाळ तर खूप येत आहे, ज्वारी आणि याच्या चपले पण फार हे होत आहेत. अजून पाऊस पडल्यामुळं गहू पण खूप पडले आहेत, त्यामुळं खूप अडचणी होती आहे, कारण पडलेला गहू एकदम हलका होऊन जातो. आणि पावसामुळे आमच्या गव्हांचे कलर पण बदललेत. आणि गाडी उल्याल झाल्यावर फार मज्जा येते मुलांना, तर पटापट ओढून घ्यायचं काम सुरू आहे. तर अशा सगळ्या हसीखुशीच्या वातावरणामध्ये आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया, परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.